नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये। कात्रजहून पुण्याकडे येणाऱ्या नवीन सातारा पुणे महामार्गावरील नवले पूल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनलाय। आज सकाळी पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवलं। त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सकाळी 9:30 सुमारास हा अपघात घडला। याबाबत प्राथमिक माहिती अशी, पुण्याहून साताराच्या दिशेने एक ट्रक जात होता। नवले पुलापासून पुढे काही अंतरावर भूमकर पुलाजवळ त्याने पुढे असलेल्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली। त्या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं। त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही जण थांबले होते। रस्त्याच्या कडेला थांबलेल्यांवर ट्रक गेला। त्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय। ट्रकने त्यांना अक्षरशः फरफटत नेलं। या अपघाताने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली।